किडनी फेल, आईने किडनी दिली. आईचं हे ऋण फेडण्यासाठी स्वतःला रुग्ण सेवेत झोकून देतो. ते अंधांचे नेत्र झाले, अंधांचं अंधारमय आयुष्य त्यांनी उजळून टाकलं. आजपर्यंत जवळजवळ 2.5 लाख आय ऑपरेशन त्यांनी निष्णातपणे केले आहे आणि अंधांना दृष्टी दिली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव भारत सरकारने पद्मश्री देऊन केला आहे. पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं असं ते म्हणजे त्यांना मिळालेलं लोकांचं प्रेम. म्हणजे त्यांनी ऑपरेशन करावं यासाठी लोक अडून बसतात, हट्ट करतात अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आणि ते लोकांचं जे प्रेम आहे ते फार मोठे आहे. त्यांचं एक छोटंसं उदाहरण आहे की ते तो एक हेमंत नावाचा लहान मुलगा होता आणि फटाका फोडताना त्याच्या डोळ्यामध्ये सगळे बारूद आणि सगळे खडे गोटे गेले. ते आई वडील लहानीन सरांकडे गेले आणि सांगितलं की बस तुमच्याशिवाय आम्ही कुठे जाणार नाही. त्यांनी बघितलं, फार भयानक होती ती सगळी परिस्थिती, पण ते ऐकायला तयार नव्हते. अक्षरशः तात्यारावांनी खूप त्याची शुश्रूषा केली. रोज त्याच्या डोळ्यातले सगळे खडे गोटे काढणं, ते सगळ्या जखमा आणि फार त्याच्यावर प्रयत्न, पराकाष्ठेचे प्रयत्न केले. आणि ज्या दिवशी त्याच्या डोळ्याची पट्टी उघडली, त्या दिवशी जेव्हा तात्यासाहेबांनी त्यांना विचारलं की हे किती आहे, तो सांगत होता हे 2 आहे, हे 4 आहे. त्या दिवशी तात्यासाहेबांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो मातृभावापेक्षा प्रसंग सांगितला. थोडं कठीण आहे आणि बाबांच्या समोर मी कधी बोललो नाही आहे. मी धर्माधिकारी साहेब हे म्हणजे माझ्यासाठी देव आहे. माझ्या कुठल्याही माझ्या काही अडचणी असतील किंवा माझी सगळी प्रगती असेल, या सगळ्यामध्ये जसं माझं बोट धरून तुम्हाला सांगतात किंवा व्यक्त गोष्टी मदत करत असतात, त्याहीपेक्षा आमची सांगतो हा मनुष्य किती मोठा आहे. ज्यांना कुठेही जाऊन त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करता आलं असतं पण ते माझे नाही, माझ्या डोळ्याचे ऑपरेशन तात्याच करेल. आणि ते जे जेमध्ये आले आणि त्यांचं मी ऑपरेशन. शंकर बाबा जसं मला म्हटले आता की 5 मुलं घेऊन आले होते, खरं म्हणजे याच्यातल्या 2 मुलांना दिसलं असतं पण उशीर झाला होता. त्यांच्याकडे उशीर आले होते आणि त्या डोळ्यामध्ये फिरत होते. डोळे फिरल्यानंतर मेंदूचा आणि डोळ्याचा संपर्क निघून जातो, त्यामुळे ते मला करता आलं नाही. खूप चांगलं काम, अतिशय चांगलं काम ते करतायत. शिक्षण कितीही असो पण 123 मुलाचा बाप म्हणून एवढं चांगलं काम करतायत ते. जिल्हानी साहेबांचा आपण सत्कार केला, ज्यांनी ज्या मावशीच्या नावाने शाळा काढली आहे. तसं कठीण काम असतं, शाळा चालवणं कठीण काम असतं आणि मावशीवरचं ते प्रेम त्यांनी मला असं वाटतंय खूप मनातलं त्याने ते व्यक्त केलं आहे. देशपांडे सरांनी सांगितलं की बहिणीचं ऑपरेशन केलं. खरं म्हणजे आपण आत्ता सांगितलं मला पद्मश्री मिळालं किंवा वगैरे वगैरे, पण मला डोळ्याचा डॉक्टर करण्याचं काम दलेश्वर सरांनी केलं. कारण असं आहे की आपण आता पाहिले असेल की देवेंद्रजी सुरुवातीला बोलताना सांगितलं की ते दृष्टीदाता आहे. दृष्टीदाता ही उपाधीच मला त्यांनी दिली आहे आणि त्यांनी जे लोकमतमध्ये लिहिलं आणि मला दृष्टीदाता असं संबोधलं, त्यानंतर हे सर्व पुरस्कार मला मिळतील. आणि सरांचं आणि माझं मला असं वाटतं की कौटुंबिक संबंध आहेत ते मुख्यतः आनंदवनामुळेच आहेत. हे दोघेही आमच्या शिबिराच्या वेळेस जवळपास प्रत्येक वेळेस यायचे. आणि साधनाताईंचं आणि दयामावशींची खूप चांगली दोस्ती होती, खूपच चांगली दोस्ती होती आणि एकदम चांगल्या मैत्रिणी होत्या. मला जेव्हा दयामावशी यायच्या तेव्हा त्या जवळ घेऊन विचारायच्या, कुठून येतो रे शक्ती? म्हणलं मावशी शक्ती आशीर्वादाने येते. कुठले रे आशीर्वाद तुला?
मुलं बाबांचे माझे नाहीत का, म्हणजे तुमचे पण आहेत मला आशीर्वाद आणि खूप चांगलं काम करतो. त्या सगळ्या रुग्णांच्याकडे यायच्या, भेटायच्या सगळ्यांना. मी असं कधी त्या इतक्या मायेने त्यांना सगळ्यांना भेटत असायच्या ज्यांना दिसेल काय. आणि आपण जर त्यांच्याकडे पाहिलं, आताच सांगितलं, असं कधी वाटत नव्हतं की त्या इंग्लिशच्या पढाधीपिका होत्या. आपण पाहतो इंग्रजीच्या पढाधीपिका म्हटलं की त्यांची राहणीमान फार वेगळीच असते. मग त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या किंवा त्यांनी पी एच डी केलं होतं हे आपला त्यांच्याकडे पाहून कधी वाटत नव्हतं. त्याहीपेक्षा त्या फार प्रेमळ होत्या. मला असं वाटतं की जया मावशी एवढं प्रेमळ माणूस मी कधीच नाही पाहिजे. माझी आई काल व्हेंटिलेटर होती, तिला लातूरला जायचं होतं. तुम्हाला माहितीच असेल की माझ्या आईने मला दुसरा जन्म दिला आहे, किडनी दिली आहे. पण जया मावशीसाठी मी मानलो नाही. तुम्ही सगळेजण घेऊन आता चांगलीच झाली आहे तर रेल्वेने जा, पण मी मात्र नागपूरला जाणार आहे. मला दोन्ही सरांचे खूप फोन येत होते, पण मी त्यांना सांगितलं ना की गेली 10 दिवस मी बॉम्बे हॉस्पिटलमध्येच होतो, कारण माझी आई व्हेंटिलेटरवर, तिथे तिला पॅनक्रियाटायटिसचा आजार झाला होता. पण मला या कार्यक्रमाला यायचं होतं का म्हणून, पण तिचं रविवारी व्हेंटिलेटर निघालं. मला असं वाटतं की जया मावशीचं माझं जे प्रेमाचं नातं होतं त्यासाठीच ते व्हेंटिलेटर निघालं असावं आणि माझ्या आईला जीवदान मिळालं असावं. मी त्यावेळेस मला आज द्यायचं आहे, कारण मी द्वारेश्वर सर यांना मी आजही घाबरतो तेव्हाही घाबरायचं. आमची दुवा म्हणजे जया मावशी, तिकडून आमचं सगळं असायचं. जे साहेबांना सांगत असताना कधी मी पोळ सरांना सांगायचो किंवा मग मावशींना सांगायचो. आणि त्यांचं जे दुसऱ्या सरांचं कसं होतं की काही नव्हतं तात्या, म्हणजे मी नागपूरमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे किंवा मी बोललं तरी पाहिजे मी, किंवा ते मुंबईत आले तर मला भेटणारच, म्हणजे असा आमचा एक कौटुंबिक जिवाळा होता. आणि त्या जिवाळ्याच्या यांनी मला आज त्यांनी बोलावलं. आणि जेव्हा मी बाबांचं नाव वाचलं तेव्हा मला असं वाटलं की आता त्याला काही सोय नाही, मला जायचंच आहे. आणि मी नक्की इथं आलो, कारण म्हणजे आज जेव्हा मी आलो आपण पाहिलं असेल की साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मला त्याचं खूप वाईट वाटलं की जया मावशी खूप प्रेम करायच्या. किंवा जसं सगळ्यांनी सांगितलं की त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये मोठे होण्यामध्ये, आता देवेंद्रजी सांगितलं की पुस्तक 92 लिहायला पाहिजे होतं, आम्ही ते लिहिलं नाही. असं नाही आहे, जया मावशीला हे पुस्तक सर्व आपण पहा त्यांनी कितीतरी डॉक्टर केले, मुलांना शिकवलं, ते लहानपणापासून मोठे केलं, डॉक्टर केले, प्रत्येकाला शिकवलं. आणि म्हणून जिल्हाने जे केलं आहे झाडा काढली की त्यांच्या इच्छेप्रमाणे काढले. आणि आज मला असं वाटतं तुम्ही दोघांना जे आज बोलून सत्कार केला ते जया मावशींना खरंच चांगलं वाटेल, कारण एकतर म्हणजे मुलांचं शिक्षण होणार आहे आणि त्या 123 मुलांना मदत होणार आहे. तुमचं खरंच मनापासून म्हणजे अभिनंदन करतो, चांगलं काम केलंय. आपल्या बाबांना ऐकायचं आहे तर तुमच्या म्हणजे मी मला बोलल्याबद्दल मी खरंच आपलं ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.